ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बघूयात महत्वाची बातमी. पंतप्रधान मोदींनी पाटण्यातील गुरुद्वारामध्ये सेवा केली आहे. मोदींनी इथल्या भाविकांची भेटही घेतली, लंगरमध्ये जेवणही बनवलं, तसंच इथल्या भाविकांना मोदींनी जेवण वाढलं देखील. पाटण्यातली ही दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुरुद्वारामध्ये सेवा देण्यात आलेली आहे. मोदींनी इथे जेवणही बनवलं, सोबतच लंगरमध्ये बनवलेलं जेवण इथल्या भाविकांना स्वतः नरेंद्र मोदींनी स्वतःच्या हातांनी वाढलेलं आहे. आणि त्या अगोदर त्यांनी या ठिकाणी जेवण बनवलं सुद्धा, म्हणजे पोळ्या ज्या आहेत त्या लाटल्या सुद्धा त्यांनी या ठिकाणी, आणि अशा स्वरूपाची सेवा त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. पाटण्यामधल्या गुरुद्वारामध्ये सुवर्ण मंदिरामध्ये मोदींकडून ही सेवा देण्यात आली. ज्यावेळेला त्यांचं आगमन झालं त्यावेळीची सुद्धा ही दृश्य आपण पाहताय.